नमस्कार मित्रांनो आज आपण हेबर्न थिअरी बघणार आहोत ॲक्सिडेंट कॉजेशन थेअरी हेबर्न थिअरीमध्ये सांगण्यात आलं आहे की कुठलाही अपघात होण्यासाठी अनसेप ॲक्शन लाईक डॉमिनोज थिअरी पर्सन अनसेफ कंडिशन आणि प्रॉक्सि प्रॉक्सिमेट कॅज्युअल फॅक्टर हे अपघाताला जबाबदारी म्हणजे चार फॅक्टरचा या थेअरीमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे अनसेप ॲक्शन अनसेफ कंडिशन पर्सनल फॅक्टर आणि प्रॉक्सिमेट कॅज्युअल फॅक्टर आता ह्या चार फॅक्टरचा उल्लेख मागे थेअरीमध्ये करण्यात आला आहे डॉमिनोज थिरीमध्ये पण करण्यात आला आहे आणि हिनरिच थेरीमध्ये पण करण्यात आला मग वेगळं काय मांडण्यात आलं हे हे बर्न, बर्न थेअरीमध्ये असं सांगण्यात आलं की हे चारही फॅक्टर अपघाताला जबाबदार आहे मात्र ते चारही फॅक्टर एकाच वेळेस जर संलग्न आले तरच अपघात होऊ शकतो म्हणजे फक्त अनसेफ कंडिशनमुळे अपघात होऊ शकत नाही फक्त अनसेफ ॲक्शनमुळे अपघात होऊ शकत नाही किंवा फक्त पर्सनल फॉल्ट आहे त्यामुळे अपघात होणार नाही किंवा प्रॉक्सिमेट कॅज्युअल फॅक्टरमुळे होणार नाही आता प्रॉक्सिमेट कॅज्युअल फॅक्टर म्हणजे परिस्थितीशी निगडीत किंवा त्या क्षणाशी निगडीत जो फॅक्टर आहे त्याला प्रॉक्सिमेट कॅज्युअल फॅक्टर म्हणतात म्हणजे गाडी रोडणे चालू आहे आपण टू व्हीलरवर आहोत गाडी रोडणे चालू आहे अचानक रोडला ऑइल आणलेलं दिसलं आणि आपण ब्रेक दाबायला गेलो आणि ब्रेक लागला नाही किंवा गाडी रोडने चालू आहे जादा स्पीडने चालू आहे पुढे स्पीड, स्पीड ब्रेकर आले आपण स्पीड ब्रेकरवरनं गाडीचं स्पीड कमी करण्यासाठी ब्रेक दाबण्यासाठी गेलो आणि ब्रेक त्या क्षणाला लागला नाही म्हणजे अपघात व्हायला फक्त स्पीड ब्रेकर जबाबदार नाही तर प्रॉक्सिमेट कॅज्युअल फॅक्टर काय जबाबदार आहे की तिथे ब्रेक लागला नाही म्हणून अनसेप ॲक्शन किंवा फक्त अनसेप कंडिशन हे अपघात करू शकत नाही हे बर्न थेअरीमध्ये सांगण्यात आलं आहे <coughs> की हे चारही फॅक्टर एकाच वेळेस जेव्हा एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थाने अपघात होतो मग अनसेप ॲक्शन म्हणा अनसेप कंडिशन म्हणा पर्सनल फॉल्ट म्हणा किंवा प्रॉक्सिमेट कॅज्युअल फॅक्टर म्हणा हे चारही फॅक्टर जेव्हा एकत्र येऊन त्यांचं कन्व्हर्जन होतं दॅन इट कन्सल्ट इन टू इंजुरी ऑर ॲक्सिडंट मग बर्नला हेच सांगायचं आहे मग आता हे हेबरने त्यात काय सांगितलं आहे की अनसेफ ॲक्शन जो माणूस घेतो त्यामध्ये अनसेफ कंडिशन जिथे हे काम चालतं किंवा जिथे ही इंजुरी किंवा वर्क चालू असतं तेथील परिस्थिती मग अनसेफ ॲक्शनमध्ये पी पी न वापरता काम करणे अजून काय सांगता येईल अनसेप ॲक्शनमध्ये प्रॉपर काळजी न घेता काम करणे अनसेफ कंडिशनमध्ये जिथे आपण काम करतो ती जागा प्रॉपर साफ नसणे प्रॉपर हायजीन नसणे तिथे प्रॉपर हाऊसकीपिंग नसणे पर्सनल फॅक्टरमध्ये बेफिक्रीचा बिहेवियर बेफिक्रीने काम करणे आणि प्रॉक्सिमेट फॅक्ट कॅज्युअल फॅक्टरमध्ये त्या परिस्थितीशी संलग्न एखादं तशाच पद्धतीचं घटना घडणे किंवा कारण तयार होणे त्यामुळे ह्या चारही गोष्टी एकत्र आल्या की काय घडतो अपघात मग हेच हेब हेबर्न यांना सांगायचं आहे की हो हेड्री सांगतायत की प्रत्येक अपघातामागे कॉज आहे बरोबर डॉमिनोज सांगतात की हे कॉजेस सिक्वेन्शियली घडतात आणि हेबर्न सांगतात हो प्रत्येक अपघातामागे काहीतरी कॉज आहे प्रत्येक अपघातामागे अनसेप ॲक्शन आहे पर्सनल फॅक्टर आहे अनसेप कंडिशन आहे प्रॉक्सिमेट कॅज्युअल फॅक्टर आहे मात्र हे चारही फॅक्टर एकाच वेळेस जेव्हा एकत्र येतात तेव्हाच अपघात होतो हे या थेअरीमध्ये सांगण्यात आलेलं आहे